वाशिम मधल्या एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार आहे असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय. त्यामुळे जिल्ह्यातल्या रिसोड, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम या चारही एसटी आगारातली एसटी बस सेवा ठप्प आहे. संपात सहभागी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार मिळणार नाहीये. महिनाभरातले जेवढे दिवस त्यांनी भरलेले तेवढाच पगार या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. एसटी महामंडळानं हा निर्णय दिलेला आहे. शिवाय कामगार न्यायालयानं संप अवैध ठरवलं तर या संपकऱ्यांवर कारवाई देखील होणार आहे.